कोरोना काळात रुग्णांना रक्ताची कमतरता पडू नये म्हणून खास पोलीस खात्याच्या वतीने 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रक्तदान शिबिर घेण्यात आले. गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबिर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात, मात्र जामखेड पोलिसांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबिर सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला कारणही तसंच आहे. जामखेड तालुका व खर्डा येथे जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. जामखेड तालुक्यात जामखेड शहर व खर्डा शहर या दोन ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी खर्ड्याचे सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जामखेड येथे 350 युवकांनी तसेच खर्डा येथे 81 जणांनी रक्तदान केले आहे. एम्स पोलीस उपनिरीक्षक बडेसाहेब, पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के, पोलीस कॉन्स्टेबल शेंडे, खर्डा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, डिव्हिशन चौकुले, माजी उपसरपंच भागवत सुरवसे, शेतकरी संघटनेचे नेते जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, माजी सदस्य विकास शिंदे, खर्डा येथील पत्रकार बांधव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या वतीने पोलीस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. प्रतिनिधी गणेश जहेरी, मायभूमी न्यूज, जामखेड. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.